आज परतीच्या पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उघडपीची शक्यता आहे. समोरील लाईव्ह सॅटेलाईट इमेजचं निरीक्षण आपण जर केलं तर आपण काल एक विशेष व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि त्या व्हिडिओमध्ये आपण असे मुद्दे मांडले होते की फिलिपाईन्सजवळ असलेल्या चक्रीवादळांमुळे बाष्पयुक्त वारे हे अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून त्या दिशेने वळाल्यामुळे पुढील 5 दिवस पर्जन्यामध्ये घट होईल, म्हणजेच मान्सून मंदावेल असं आपण तिथे म्हटलं होतं. आत्ताच्या समोरच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर महाराष्ट्राच्या भूभागावर नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे या बाजूला काही अंशांनी ढग आहेत, मात्र उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र हा निरभ्र स्वरूपाचा आहे. म्हणजे कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण आहे. म्हणजे बाष्पयुक्त ढगांची जी स्थिती आहे ती या ठिकाणी दिसते, इतरत्र महाराष्ट्रात बाष्पयुक्त ढगांची स्थिती नाही आहे. आणि याचाच अर्थ असा होतो काही दिवस, पुढील काही दिवस आपले उघडपीचे असणार आहेत. दुसरं निरीक्षण या ठिकाणी असं नोंदायचं आहे की समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये जी साधारणपणे कमी दाबाची स्थिती होती ती अहमदाबाद गुजरातच्या दिशेने सरकलेली दिसते आणि बंगालच्या उपसागरामध्ये आत्ता कुठल्याही प्रकारचं कमी दाब दिसत नाही, पण अरबी समुद्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी दाब आहे आणि त्याचा परिणाम हा कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे यामध्ये थोडा जाणवेल. नमस्कार, शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सध्या हवामानामध्ये संक्रमण काळ असल्यामुळे मोठे बदल आपल्याला जाणवणार आहेत. हवामानाचा अंदाज समजावून घेणं आणि हवामानाचा अभ्यास करणं हा भाग आपण आपल्या व्हिडिओमध्ये जास्त आहे. आज चॅनलला मोठ्या भरघोस सभासदत्व नोंदलेलं आहे, सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. अशाच मोठ्या प्रमाणात सबस्क्रिप्शन घ्यावं. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल. अनेक कॉमेंट्स येत आहेत, परंतु व्हिडिओ रेकॉर्डनुसार कॉमेंट्समधले अनेक सदस्य सबस्क्रायबर नाही आहेत. त्यांनाही माझी विनंती आहे की आपण हक्काने कॉमेंट्स टाकतो तसं सबस्क्रिप्शन पण हक्काने घ्या. आपण चला तर सुरू करूयात आजचा हवामानाचा अंदाज. आज आपण समोरील सॅटेलाईट इमेजचं निरीक्षण केलं तर आपल्याला बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हा बऱ्याच अंशी राजस्थान आणि गुजरातच्या बाजूने सरकलेला दिसतो आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र आणि बाष्पयुक्त वारे हे कोकण किनारीपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी येऊन धडकत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून या भागामध्ये चांगला पाऊस होत असणार आहे. गुजरातमध्येही सध्या मुसळधार पाऊस पडतो आहे, ती स्थिती राजस्थानच्या बाजूलाही आहे. काल आपण जे सांगितलं होतं की हळूहळू भारताची सॅटेलाईट इमेज ही निरभ्र होत जाईल, त्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. बऱ्याच अंशी महाराष्ट्र देखील निरभ्र होऊ लागला आहे. आपण हवामानाचा अंदाज महाराष्ट्रापुरता मर्यादित सांगत असतो, परंतु आजूबाजूच्या राज्यांचाही भविष्यामध्ये आपल्याला अंदाज घ्यावा लागेल, कारण आजूबाजूच्या राज्याचाही आपल्या हवामानावर परिणाम होत असतो. त्याविषयी आपण सविस्तर पुढे चर्चा करत राहू. आज समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्र बऱ्यापैकी निरभ्र होत असल्याचं चित्र आहे आणि याचाच अर्थ आता उघडपीचे
कालावधी सुरू होईल आणि हा परतीच्या मान्सूनसाठी अनुकूल असेल. चला तर पाहूया आपण आज पावसाची काय स्थिती आहे. आज आपण ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस अपेक्षित आहे त्याच जिल्ह्यापुरतं मर्यादित वार्तांकन करणार आहोत. बाकी जिल्ह्यांच्या बाबतीत सारांश स्वरूपात आपण माहिती देणार आहोत, कारण वेळेची मर्यादाही महत्त्वाची आहे. चला तर आपण समोरच्या सॅटेलाईट इमेजचं निरीक्षण केलं तर आपण ज्या काही पहिल्या वाऱ्यांच्या स्थितीसंदर्भातल्या इमेजमध्ये सांगितलं तेच या ठिकाणी परिस्थिती आहे. प्रत्यक्ष किनारपट्टीवर कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी आज पाऊस दिसतो आहे आणि इतरत्र बऱ्याच अंशाने पावसाचं प्रमाण कमी झाल्याचं दिसतं आहे. प्रत्यक्ष आपण त्याचा अभ्यास करूयात. तर पालघर जिल्ह्यामध्ये तलासरी, जव्हार मोखाडा, पालघर, वाडा, शहापूर आणि वसईविरार, भिवंडी या सर्व तालुक्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. परंतु हा पाऊस पुढील 24 तासामध्ये कमी होणार आहे. हे पावसाचं वातावरण केवळ 24 तासासाठी आहे, नंतर हे वातावरण पूर्ण निवळलेलं असेल. 31 तारखेला ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे. मुंबई, नवी मुंबई या दोनही विभागामध्ये आपल्याला हलका स्वरूपाच्या पावसाच्या सरी येतील. रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आपणास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील सर्वच तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. एका दुसऱ्या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी उघडीप देखील आहे. वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ, मालवण या सर्व विभागात मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतो आहे. परंतु हा या 24 तासानंतर कमी होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान आज दुपारी 12 वाजता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. एखाद दुसऱ्या तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, अन्यथा उघडीप असेल. सांगली जिल्ह्यामध्ये देखील सर्वच तालुक्यामध्ये एखाद दुसरी हलक्या पावसाची सर येईल, अन्यथा उघडीप असेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची उघडीप असणार आहे. सातारा जिल्ह्याचे कोकणपट्टीच्या साईडचे जे तालुके आहेत, महाबळेश्वर, मेढा, पाटण वगैरे, या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मात्र सातारा जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये उघडीप असेल. पुणे जिल्ह्याचं हवामान सांगायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, खेड, मंचर वगैरे जो भाग आहे इथे हलक्या स्वरूपाचा पाऊस, तसाच भोर आणि पश्चिमेचे जे तालुके आहेत पुण्याचे, या ठिकाणी काही अंशांनी हलक्या स्वरूपाचा तो मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मात्र उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये उघडीप असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एखाद दुसऱ्या तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, अन्यथा सर्वत्र उघडीप असेल. नाशिक जिल्ह्याकडे अजून कमी दाबाच्या पट्ट्याचा थोडा प्रभाव आहे, परंतु हा संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कमी झालेला असेल. परंतु सध्या आज दिवसभरामध्ये नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी होणार आहेत. धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरी होतील, परंतु या 24 तासानंतर या पावसाचं प्रमाण कमी झालेलं असेल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे, त्याचं प्रमाणही पुढे जाऊन कमी होईल. जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी आज दुपारपर्यंत असतील.
साधारण दुपारनंतर पाऊस कमी व्हायला लागेल आणि तो उघडीपीच्या दृष्टीने वाटचाल करेल. औरंगाबाद जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, परंतु तोही या 24 तासानंतर बऱ्यापैकी उघडीपीच्या दृष्टीने वाटचाल करेल. जालना जिल्ह्यात बऱ्यापैकी उघडीप असणार आहे. हिंगोली जिल्हा पूर्णपणे उघडीप असणार आहे. परभणी आणि नांदेडमध्येही पूर्णपणे उघडीप असणार आहे. लातूर आणि उस्मानाबादमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. बीड जिल्ह्यामध्ये एखाद दुसऱ्या तालुक्यामध्ये हलक्या पावसाच्या सरी होतील, परंतु वातावरण हे उघडपीच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुपारपर्यंत काही भागामध्ये हलक्या तो मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, परंतु नंतर याचं प्रमाण कमी होणार आहे. दुपारनंतर याचं प्रमाण कमी होईल. वाशिम जिल्ह्यात सर्वच तालुक्यात उघडी पसण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्हाही पूर्णपणे उघडी पसणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, इतरत्र पूर्णपणे उघडी पसणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये उघडी पसणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या तीनही जिल्ह्यामध्ये उघडी पसणार आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा उघडी पसणार आहे. एखाद दुसऱ्या तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. आपण आज जो हवामानाचा अंदाज बघितला, यामध्ये आपण काल जे व्यक्त केलं होतं की वाऱ्याची दिशा बदलल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होईल आणि ते कमी व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु आपण त्याच व्हिडिओमध्ये काही पर्जन्य व्यक्त केलं ते 5 दिवसातील पावसाची सरासरी आहे. एका दिवसाचा पाऊस नाही. 5 दिवसाची सरासरी जेव्हा आपण व्यक्त केली जाते तेव्हा त्या पटलावर पाऊस दिसतो, कारण आत्ता या स्थितीमध्ये मान्सून संपलेला नाही तर मान्सून सक्रियच आहे, परंतु तो मंद स्वरूपात असल्यामुळे पावसाचं वातावरण हे अचानकपणे सर्व दिशाने हवा कोंडल्यानंतर आपला अनुभव आहे महाराष्ट्राच्या हवामानाच्या बाबतीत की जेव्हा हवा स्थिर होते तेव्हा होते स्थानिक पावसाला सुरुवात होते. तर स्थानिक पावसाचं वातावरण आता तयार होईल आणि त्यामुळे त्या पावसाची नोंद ह्या सरासरी पावसात होते आणि त्यामुळे पटलावर आपल्याला पाऊस 5 दिवसाचा पाऊस म्हणून नोंदला जातो. त्यामुळे शंका असण्याचं कारण नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सभासदांनी सहकार्य केलं आहे. अशाच प्रकारे आपल्या इतर सहकाऱ्यांना, शेतकरी बांधवांना विनंती करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे सभासद वाढतील, तर आपला उद्देश जो आहे की आपल्याला जी माहिती ज्या उपयुक्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची आहे त्याच्यापर्यंत ती पोहोचेल. असो धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.